तिरुमाला द कुटे ग्रुप बीड यासह इतर ठिकाणच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. दरम्यान कुटे ग्रुपशी संबंधित असणाऱ्या ज्ञानराधा पतसंस्थेतही ठेवीधारकांनी मोठी गर्दी केली. ठेवीधारकांमध्ये संभ्रम असल्यामुळे ते ठेवी काढत असल्याचे दिसत आहे. सर्व ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित आहेत असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले. ग्राहकांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नये असे त्यांनी म्हटले असून यावेळी कुंडलिक खांडे काय म्हणाले ते पाहूयात. दोन दिवसापासून माननीय कुटे साहेब यांच्यावर इन्कम टॅक्स यांची चौकशी सुरू आहे आणि मला वाटतं ते फार मोठे व्यापारी आहेत. आज त्यांचं राज्य पातळीवर देश पातळीवर नाव झालेलं आहे, त्यामुळे इन्कम टॅक्सच्या चौकशा ह्या सतत सुरू राहतात. इन्कम टॅक्सची चौकशी त्यांचा व्यवहार हे पाहणं हे सरकार म्हणून इन्कम टॅक्सवाल्याचं काम असतं आणि हे रेग्युलर तपासणं आहे. त्याच्यामुळं ज्ञानराधा बँकेचा मला वाटतं या इन्कम टॅक्सच्या जो आता जी तपासणी सुरू आहे त्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळं माझं असं मत आहे त्यांचे जे व्यापारामधले जे स्पर्धक आहेत हे कुठेतरी बँक डबघायला जावा, लोकांना विनाकारण चुकीचा अफवा पसरून लोकांना भडकून कुठे साहेबाला अडचण आणण्याचा प्रयत्न करतात असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरी बाब म्हटलं तर जे काल कारवाई झाली त्या कारवाईनंतर बीडमधील ज्या मजिस्ट्रेट आहेत त्यांच्यामध्ये गर्दी होती, काय सांगायचं पैसे काढण्यासाठी. कुठली कारवाई झाली? जी कारवाई झाली इन्कम टॅक्सची. कारवाई नाही हो, समजून घ्या तुम्ही, इन्कम टॅक्सवाल्यांचं कामच आहे किंवा त्यांनी केलेला व्यवहाराचा इन्कम टॅक्स सगळा भरलाय का नाही शासनाला हे पाहतात ते. त्याच्या परिस्थिती काय असतं त्यांचं? इन्कम टॅक्सची धाड म्हणजे काय? त्यांना प्रॉफिट झालं 1 कोटी, त्या कोटी 1 कोटीला जे काही इन्कम टॅक्स भरायचा तो भरला का नाही पेपर तपासणी करणार ते. त्यामुळे त्याचा आणि याचा काहीच अर्थ अर्थ संबंध नाही. विशेष म्हणजे हे राजकीय षडयंत्र आहे का? याच्यामध्ये राजकीय बिलकुल नाही, परंतु जे व्यापारामध्ये त्यांचे जे स्पर्धक आहेत ते षडयंत्र नक्कीच आहे. दुसरी बाब म्हटलं तर या चौकशीनंतर ज्ञानराधा मल्टीप्लेक्स समोर ग्राहकांचे पैसे काढण्यासाठी माझं स्पष्ट ग्राहकांना आवाहन आहे, कुटे साहेबांच्या बँकेतला एकही रुपया बुडणार नाही. आता माझे मित्र कंपनी असतील, माझे नातेवाईक असतील, त्यांच्या जेवढ्या ठेवी त्यातला एकही माणूस पैसे काढायला गेलेला आहे. आणि माझं लोकल आवाहन आहे किंवा पैसे काढण्याची कोणी घाई करू नये. 2 दिवसामध्ये कुटे साहेब प्रेस समोर येतील, प्रत्येक शाखेला भेट देतील. शाखेला भेट दिल्यानंतर सगळ्या त्यांचे जे ग्राहक आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि ज्यांना पैसे पाहिजेत त्यांना पैसे मिळतील. कारण काय असतं, शेवटी कॅश बँकेत नसते तुम्हाला समोर. RTGS मारणं, बँकेत डिपॉझिट आणणं, कर्ज वाटप करणं असं असतं. त्याच्यामुळे मला वाटतं ग्राहकांनी आता संयम बाळगावा, 2 दिवस वेळ द्यावा, 2 दिवस शांतता पाळावी आणि कुटे साहेब आल्यानंतर त्यांनी निर्णय घ्यावा. कुटे साहेब सेम डे सगळ्याला पेमेंट द्यायला तयार आहेत, परंतु चौकशीमध्ये कुटे साहेब बाहेर येऊ शकत नाही. ह्याचं कारण हे असतं की चौकशी आणती कुठल्याही. योगेश कासित, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.